एखाद्या अखिल भारतीय पक्षाने आपल्या प्रचारात एखाद्या उद्योग समूहाला थेट टार्गेट करणं हे देखील भारतात सहसा घडलेलं आज फेसबुक माझ्या पक्षाला मदत करत आहे म्हणून तुमच्या विरुद्ध मी फेसबुकला प्रोटेक्ट करणं हे आत्महत्या करण्यासारखं आहे कितीही भक्कम राजवटी असल्या के तरी केव्हा त्यांना धक्का पोहोचेल हे सांगता येत नाही पण कोणी कुणाला विचारला नाही की तुम्हाला लोकशाही पाहिजे का राष्ट्रवाद पाहिजे याच कारण गांधी असोत किंवा नेहरू असोत यांनी त्याचं उत्तर देऊन ठेवलं होतं ते असं होतं मला ह्याच मुद्द्यावरती पुढच्या आता भविष्याकडे बघायचं आहे तुम्ही एक मुद्दा घेतला तो धागा पकडून मला पुढे आहे की तुम्ही एक वाक्य म्हणालात जे मला खूप महत्वाचं वाटलं की आत्ताचं सरकार हे त्याच्या पीकला आहे परफॉर्मन्सच्या दृष्टीनं आणि ओव्हरऑल नॅरेटिव्हच्या दृष्टीनं आणि हे बहुतांशी लोकांना मान्य होईल अशी बाब आहे अजून या सरकारकडं चार वर्ष आहेत कमीत कमी विरोधी पक्षांची परिस्थिती आपल्याला माहिती आहे तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या दशकात नक्की काय घडू शकतं किंवा काय शक्यता आहेत भाजपच दहा वर्ष राहणार असंच राहणार का काही नवीन पेज प्रसंग येणार तुम्हाला काय दिसतंय खरं सांगू का की निवडणुकीमध्ये काय होईल चोवीसच्या हे तुम्ही विचारू नका मी सांगत नाही याचं साधं कारण असं की कितीही भक्कम राजवटी असल्या के तरी केव्हा त्यांना धक्का पोचेल हे सांगता येत नाही हा एक भाग असतो दुसरं कितीही निष्क्रिय विरोधी पक्ष असले तरी केव्हा तरी आपल्या आपल्या स्वतःच्या पुरतं आणि स्वार्थासाठी म्हणून ते क्रियाशील होऊ शकतात Hmm. आणि त्याच्यातून काहीतरी वेगळं घडू शकतं hmm. म्हणजे राजकारणामध्ये आत्ताच्या घडीला तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे की भारतीय जनता पक्ष hmm. आणि मोदींचं सरकार हे सुरक्षित दिसत आहे hmm. आज जर तुम्ही विचार केलात आणि चेस बोर्ड मांडून कल्पना करायला लागलात तर चोवीस साली वेगळं काय घडेल असं कुणालाही वाटणार आहे hmm. मी सुद्धा तेच म्हणेन की चोवीस साली ह्या सरकारला धक्का लावणं हे आज जर पाहिलं तर खूप अवघड आहे पण म्हणून लोकशाहीचं जे बेसिक लॉजिक आहे की वेगळं काही घडू शकत नाही का तर लोकशाहीत घडतं अचानक घडत ट्रम्प हो ना यांच्या विरोधात मुळात सुद्धा धड नव्हता डेमोक्रेटिक पक्षाकडे तो मिळवता आला त्यांना आणि त्या उमेदवाराने एक कडबोळ तयार केलं की ज्याच्यातून सगळा असंतोष एकत्र करण्याची ताकद हे अचानक तिथे निर्माण झाली त्याने क्रांती होणार नाही अमेरिकेत आणि भारतातही तसंच होणार आहे जर झालं तर अशा पद्धतीने म्हणजे ज्याला आपण म्हणूयात बिगर ड्रॅमॅटिक बिगर नाट्यपूर्ण पद्धतीने गोष्टी घडू शकतात नंबर दोन आपण ह्या चर्चेत जात नाही आहोत याचं कारण आपला तो म्हणजे माझा तर तो विषयच नाही आणि आजच्या चर्चेचाही नाही तो विषय अर्थव्यवस्था हा एक मोठा इफ फॅक्टर ज्याला म्हणता येईल असा फॅक्टर आहे पॅन्डेमिक किंवा कोविड येण्याच्या आधीच भारताची अर्थव्यवस्था दोलायमान झालेली होती इतकी की एकोणीसची निवडणूक कदाचित त्याच्यावरती झाली असती विरोधी पक्षांनी जर व्यवस्थित प्रचार केला असता तर आणि अर्थातच नंतर बालाकोट वगैरे प्रकरण झालं ते वेगळं हो। याचा अर्थ भारतात ऑलरेडी किमान गेली दोन तीन वर्ष अर्थव्यवस्था उतरणेला आहे हे वर्ष तर गेलं जातं आर्थिक वर्षाचा जर विचार केला तर हे आर्थिक वर्ष हो खलास झालेलं आहे कदाचित पुढच्या आर्थिक वर्षात सुद्धा घसरण थांबली तरी घसरगुंडी थांबली तरी आपण खालीच राहू आणि तो जो फॅक्टर आहे तो फॅक्टर कधीतरी लोकांच्या जीवनाशी थेट जाऊन भिडणारा असल्यामुळे राजकारणामध्ये डोकं वर काढू शकतो म्हणजे आपले राजकीय पक्ष कितीही नादा नसले तरी शेवटी आर्थिक विवंचना ह्या अशा गोष्टी आहेत की ज्या स्वतःहून डोकं वर काढतील आणि मग त्याची जळ कुणाला बसेल ते सांगता येत नाही कि या विरोधी पक्ष जिथे सत्तेवर आहेत तिथे त्यांना बसू शकते किंवा केंद्रात भाजप आहे तिथे भाजपला बसू शकते पण थोडक्यात इकॉनॉमी हा सर्वात मोठा फॅक्टर ठरेल जो काही बदल पुढच्या दहा वर्षात होऊ शकेल होईल का नाही माहीत नाही आता आपल्याला याच्याबद्दल असं म्हणता येईल असं कन्क्लूड करता येईल हा म्हणजे जर भारतापुरतो या दहा वर्षांचं आपण मूल्यमापन करत असलो तर मी असं म्हणेन की जे सांस्कृतिक बदल झाले ते जवळपास तसेच तूर्त तरी राहतील हो oh. ते बदलणार नाहीत अचानकपणे hmm. जे राजकीय बदल झाले hmm. तेही राहतील सत्ताधारी पक्ष बदलले तरी hmm. तुम्ही ज्याला ग्रॅमर ऑफ पॉलिटिक्स म्हणालात ते सगळ्यांना घ्यावं लागणार hmm. आणि त्या अर्थाने राजकारण बदललं hmm. पण राजवट बदलेल का राजकारणात ढवळ ढवळून निघेल का तर ह्याला उत्तर मात्र कदाचित फक्त अर्थव्यवस्थेमध्ये आहे आणि अर्थव्यवस्था हा एक काय म्हणू त्याला अमूर्त शब्द असतो पण थेट लोकांना जी भिडणारी अर्थव्यवस्थेची बाजू असते तिच्यामध्ये हे अवलंबून राहील उदाहरणार्थ रोजगारी बेरोजगारी आणि रोजगारांची वानवा विशेषतः स्किल्ड किंवा कुशल रोजगारांना मिळणारा कमी मोबदला हा एक प्रश्न राहील आणि दुसरा आत्ता उभा राहिलेला प्रश्न कदाचित चालू राहू शकतो तो, तो शेतीचा याचं कारण वर्तमानपत्र बोलत नाही आहेत पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शेतकऱ्यांमध्ये असणारी अस्वस्थता ही गेल्या चार पाच वर्षात तुम्हाला दिसेल त्याची रूपं वेगळी आहेत महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं आंदोलन गुजरातेत पाटीदारांचं हरियाणामध्ये जाटांचं ही जर आंदोलन तुम्ही पाहिलीत तर ती कोण करत आहे पारंपरिक शेतकरी जाती असलेले समाज ते करत आहे आणि ते करतायत याचं कारण त्यांना आरक्षण हवं हे खरं आहे पण मुळात शेतीमध्ये असलेला जो डिस्ट्रेस किंवा शेतीमध्ये असल्यामुळे असणारी जी विवंचना आहे तिच्यावर मात करण्याचा एक प्रयोग प्रयो, प्रयत्न म्हणून तिकडे ते जात आहेत आत्ता हे आंदोलन होत आहे अशा hmm. प्रकारची जर वेगवेगळ्या मार्गाने मध्यम जातींमध्ये अस्वस्थता निर्माण झाली hmm. आणि शेतकरी समूहांमध्ये hmm. अस्वस्थता निर्माण झाली hmm. ती हाताळणं या सरकारला फार अवघड जाईल hmm. आणि मग सरकारला रिप्रेशन म्हणजे दडपणुकीकडे जावं लागेल hmm. आणि म्हणून मी आर्थिक आर्थिक मुद्दे महत्वाचे ठरतील असं म्हणतो तुम्ही आता जे मांडणी केली म्हणजे माझ्या एका प्रश्नाचं उत्तर ऑलरेडी दिलं की हे जे जाट पाटीदार आणि ही जी आंदोलन आहेत ह्यानं कशी ह्याचा कसा इम्पॅक्ट होईल पण इकॉनॉमीबद्दल आपण बोललो या तिन्हीचा दोन्हीचा थेट संबंध हा काही अंशी कॅपिटलिझमकडे येतो बहुतांशी अंशी ग्लोबलायझेशन कॅपिटलिझम आणि त्याचे परिणाम तर एकूणातच ही जी भांडवलशाही आहे त्याचे चांगले वाईट परिणाम होतात म्हणजे दोन घटना अशा घडल्या की आत्ता केरळमध्ये एका छोट्या ठिकाणी कंपनीनं उमेदवार उभे केले आणि ते निवडून आले ही एक घटना आणि दुसरं आत्ताचं जे आंदोलन चालू आहे त्यात विशिष्ट उद्योग समूहांचा पहिल्यांदा इतका थेट नामोल्लेख करून नॅरेटिव्ह बनवलं जात आहे तर हे जे उद्योग भांडवलशाही त्यांचा राजकारणातला हस्तक्षेप ह्याचं गेल्या येत्या दहा वर्षात काय चित्र दिसेल आणि काय परिणाम तुम्ही जो उल्लेख केला तो बरोबर आहे शेतकऱ्यांच्या आंदोलनातला पण आणखीन एक इंटरेस्टिंग डेव्हलपमेंट लक्षात घ्या काँग्रेस किती मोडकळीला आलेला असला तरी एक महत्वाचा अखिल भारतीय पक्ष आहे एखाद्या अखिल भारतीय पक्षाने आपल्या प्रचारात एखाद्या उद्योग समूहाला थेट टार्गेट करणं हे देखील भारतात सहसा घडलेलं नाही म्हणजे विरोधी पक्ष नेहमी असं म्हणतात की कारखानदार तुमच्या बाजूने आहेत भांडवलदार तुमच्या बाजूने आहेत ही जनरल भाषा असते हे घडतंय भारतात याचं कारण असं की एक चित्र असं तयार होत आहे की हे सरकार फक्त काही निवडक भांडवलदारांचा फायदा करून देण्याचा प्रयत्न करत आहे आता ह्याच्यामध्ये फायदे तोटे लक्षात घ्या याला शब्द जो वापरला जातो तो, तो क्रोनी कॅपिटलिझम असा शब्द वापरला जातो म्हणजे काही भांडवलदार आपसात मित्र असतात ते सरकारचे मित्र असतात आणि त्या मित्रांच्यासाठी सरकार चालवलं जातं आता हा जो भांडवलशाहीचा प्रकार आहे तो काही अस्सल भांडवलशाहीचा नाही आहे mm. म्हणजे क्रमाने भांडवलशाहीचा विकास जर व्हायचा असता mm. यशस्वीपणे mm. तर भांडवलशाहीला अशा प्रकारच्या क्रोनी कॅपिटलिझमची गरज पडायला नको mm. क्रोनी कॅपिटलिझम येतो याचं चा कारणच भांडवलशाहीमध्ये स्वतःमध्ये स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा दम नाही राहिलेला पण जेव्हा सरकार आणि काही भांडवलदार यांचं थेट साठं आहे अशी एक चित्र निर्माण होतं प्रतिमा तयार होते तेव्हा तुमच्या लो माझ्यासारखे लोक काय म्हणतील ह्याच्यापेक्षा खरा धोका सरकारला असतो तो वेगळा असतो तो असा की सरकारचे दोस्त असलेले हे जे भांडवलदार आहेत त्यांना मिळणाऱ्या गैरवाजवी फायद्यांच्यामुळे बाकीचा जो भांडवलदार वर्ग आहे तो प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे हळूहळू सरकारवरती नाराज व्हायला लागतो अच्छा आता ही जी गमतीशीर कॉन्ट्राडिक्शन तयार होते की सरकार भांडवलदारांचीच बाजू घेत आहे पण भांडवलदारांचा एक वर्ग सरकारच्या विरोधात आहे ही राजकारणाला कलाटणी द्यायला पुरेशी ठरू शकते परत मागे जाऊन जर तुम्ही पंच्याहत्तर शहात्तरचा काळ आठवलात तर तुम्हाला असं दिसेल की त्यावेळेला ज्याला भारतातले मध्यम आणि छोटे उद्योजक असं म्हणतात ते सगळे काँग्रेसच्या विरोधात गेले होते अच्छा कारण त्यांची अशी समजूत होती की वेगवेगळ्या मार्गांनी लायसन्स परमिट राजमध्ये बड्या उद्योगांचा फायदा होतोय नोकरशाही आम्हाला तुडवते या सगळ्यांना सांभाळते आता ही अशाच प्रकारची परिस्थिती आत्ता मोठ्या भांडवलदारांमध्ये आपसामध्ये जी स्पर्धा आहे तिच्यात जर सरकार काही भांडवलदारांची बाजू घेत आहे असं चित्र तयार झालं आणि त्याला हे जर बाकीचे मोठे भांडवलदार वैतागले कारण आजचा खेळ जो आहे तो काही एक व्यक्ती भांडवलदार नसते तो कॉर्पोरेटचा खेळ आहे आणि हे जे कॉर्पोरेट भांडवलदार आहेत त्यांची ताकद सरकारने त्यांना मदत केली नाही तरी भरपूर असते आणि त्यामुळे ते मग वेगवेगळ्या राजकीय पक्षांना जर पाठिंबा द्यायला लागले तर राजकीय चित्र बदलायला वेळ लागणार नाही आणि या अर्थाने भारतामध्ये भांडवलशाहीच्या आत्ताच्या वाटचालीतला एक नवा काहीसा अजब टप्पा आपण अनुभवतो आहोत की सगळे भांडवलदारांच्याच बाजूने आहेत पक्ष पण क्रोनी कॅपिटलिझमच्या भीतीमुळे कदाचित ह्या राजकारणाला कलाटणी मिळू शकते हे खूप इंटरेस्टिंग डायमेन्शन आहे खरं तर ह्यालाच आनुषंगिक मला दोन प्रश्न सुचत आहेत की ज्यांना कॉर्पोरेट म्हणणं कितपत योग्य आहे मला माहीत नाही पण दोन ते तीन मीडिया कंपन्या ज्या जगभरातल्या मोठ्या कंपन्या आहेत ह्यांचा म्हणजे प्रत्येकाच्या हातात आजकाल मोबाईल आहे आणि या मोबाईलमधून मिळणारा डेटा डेटा इज न्यू ऑइल हे आता बहुतांश लोकांनी ऍक्सेप्ट केले आणि त्याच्या थ्रू नॅरेटिव्ह सेट करायची ताकद तुमच्या मनात पोलराईज करायची ताकद यामुळे ह्या ज्या सोशल मीडिया कंपन्या आहेत मोठ्या कंपन्या त्याच उद्या राजकारणाचा निकाल ठरवण्यापर्यंत स्वतःच्या इच्छेनं आत्ता एखादा पक्ष त्या माध्यमाला वापरतं आणि मग निकालाकडून नेतं पण उद्या ह्या कंपन्यांनीच ठरवलं की आम्हाला हा पक्ष हवा आहे हा पक्ष नको आहे आणि म्हणून त्याच्या दृष्टीनं नॅरेटिव्ह सेट केलं तर असं काही घडायची शक्यता वाटते का तुम्हाला मला असं वाटतं की एका बाजूला मी तुम्हाला अगदी आवर्जून आपल्या श्रोत्यांसाठी सांगेन की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि त्याचा आपल्या खाजगी जीवनामध्ये होणारा हस्तक्षेप हा बहुधा येत्या दशकातला सगळ्यात अकराड विकराळ प्रश्न असणार आहे आणि त्याच्यातल्या तज्ज्ञांशी तुम्ही जरूर भेटा बोला त्याच्यातल्या राजकारणापुरतं मी उत्तर देतो आणि ते डेफिनेटली होकारारचे उत्तर आहे बर ज्या पद्धतीने या मोठ्या कंपन्या आता पसरत आहेत जगभर डेटा कंपन्या असं आपण त्यांना म्हणत आणि तुम्ही म्हणला त्यांना कॉर्पोरेट म्हणावं का नाही तर ते कॉर्पोरेटच आहेत आणि ते नुसत्या डेटाच्या उद्योगात नसतात तीच कंपनी इतर अनेक उद्योग काबूत ठेवत असते किंवा गिळंकृत करत असते फेसबुकवर तुम्ही रागवलात तर तुम्ही नुसत्या फेसबुकवर बहिष्कार टाकून वागत नाही कारण तुम्ही जर व्हॉट्सअप वापरत असाल तर ते फेसबुकच असतं त्यामुळे मुळात त्या, त्या क्षेत्रात तर त्यांचं एका अर्थाने वर्चस्व आहेच जणू काही त्यांना पर्याय नाही ज्याला जवळपास जा मोनोपॉली म्हणता येईल अशा प्रकारचं हे वर्चस्व आहे पण त्याच्यातून होणारी गुंतवणूक मग इतर ठिकाणी जाते जशी फेसबुकची रिलायन्समध्ये आता होती आणि तुम्हाला माहितीये की रिलायन्सची गुंतवणूक आणखीन कुठे आहे तुम्हाला माहिती आहे ना याचा अर्थ असा झाला की ह्या माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातल्या कॉर्पोरेट्स ह्या आता जगडव्याळ व्हायला लागलेल्या आहेत आणि जगभरात त्यांच्या आंतरराष्ट्रीय हिताचा विचार करून कुठे कोणत्या सरकारने कोणती धोरणं आखली पाहिजेत हे त्या सांगणार ती आणली नाहीत तर त्यांना आवडणारे पक्ष सत्तेवर कसे येतील याचा ते प्रयत्न करणार येत्या दशकात यात काहीही शंका नाही आणि त्यामुळे खर तर तुमच्या प्रश्नाचं मोठं उत्तर हे आहे की सगळ्या राजकीय पक्षांनी याच्याबद्दल सावध व्हायला पाहिजे हा प्रश्न केवळ तुम्ही कुठल्या पक्षात आहात आणि मी कुठल्या पक्षात आहे असा नाही आहे तर सगळ्याच राजकीय पक्षांना त्यांना सावधगिरीची ही सूचना आहे की एका बाजूला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि दुसऱ्या बाजूला त्याचं कमर्शियलायझेशन करून कॉर्पोरेट बनलेल्या कंपन्या यांचं वर्चस्व आपल्या सगळ्या सार्वजनिक जीवनावरती असणार आहे मग सरकार आणणं आणि पाडणं ही किरकोळ गोष्ट आहे म्हणजे अगदी भारतासारख्या मोठ्या देशात सुद्धा छोट्या देशांमध्ये तर ऑलरेडी त्यांनी ते सुरू केलेलं आहे आणि हा खेळ नवा नाही आहे त्यांना हवी असलेली सरकार आणणं हवे असलेले मंत्री हवे असलेल्या खात्यांवरती नेमून घेणं हा उद्योग जगभर चालत आलेला आहे भारतातही तो प्रयत्न पूर्वापार झालेला आहे तो इथून पुढे आणखी उघडपणे होईल मग हे जे नव्या जगाचे नवे प्रश्न आहेत म्हणजे हा गेल्या दशकात नॅरेटिव्ह काय चर्चेचा मुद्दाही सार्वजनिक नव्हता तो इतका मोठा जर का होणार असेल तर आपले राजकीय पक्ष आणि त्यांच्या भोवतीची पॉलिटिकल इकोसिस्टीम अशा प्रश्नांना हात कधी घालणार आणि ते घालण्याची ताकद आहे का त्यांच्याकडं ताकदीचं म्हणाल तर ताकद राजकीय पक्षांकडे नक्की असते बरं याचं कारण राजकीय पक्ष हे लोकांच्या थेट संपर्कात असतात <tinyan> त्या तुम्हाला आवडत न आवडत <tinyan> राजकीय पक्षांचा लोकांशी संबंध असतो <tinyan> ते लोकांशी बोलू शकतात आणि दुसरं राजकीय पक्ष सत्तेवर येतात <tinyan> सत्तेवर आल्यानंतर ती सत्ता किती स्वतःच्या मंगुराने वापरायची <tinyan> याची हिंमत याच डिटर्मिनेशन हे राजकीय पक्षांकडे असावं लागतं आणि त्यामुळे ती ताकद नक्की आहे आणि मला असं वाटतं की हो तुम्ही म्हणता तो मुद्दा अगदी बरोबर आहे जगभर हे मुद्दे यायला लागलेत दुर्दैवाने भारतामध्ये मा अजूनही माहिती तंत्रज्ञान म्हणजे परमेश्वर असं मानून आपण अपन सगळे आणि आपले राजकीय पक्ष वागतायत काही जण चतुरपणे त्याचा आत्ता उपयोग करून घेत आहेत पण ते भस्मासुरासारखं आहे ते नंतर त्यांच्यावर उलटेल आणि ते जेव्हा त्यांच्यावर उलटेल तेव्हा कदाचित हे माहिती तंत्रज्ञान इतकं वाढलेलं असेल की सामान्य नागरिकांना त्याच्यापासून वाचवणं शक्य होणार मग काय करायला पाहिजे तर मला असं वाटतं की येत्या दशकातला टेक्नॉलॉजीशी संबंधित अजेंडा सगळ्या राजकीय पक्षांचा हा असला पाहिजे की ह्यांना रेग्युलेट कसं करायचं आज फेसबुक माझ्या पक्षाला मदत आहे म्हणून तुमच्या विरुद्ध मी फेसबुकला प्रोटेक्ट करणं हे आत्महत्या करण्यासारखं आहे याचं कारण उद्या फेसबुक माझ्या विरोधात काम करू शकेल आणि त्यामुळे सगळ्या राजकीय पक्षांनी खरं तर जे काम करायला पाहिजे ते या रेग्युलेशनचं आहे कारण शेवटी टेक्नॉलॉजी काही तुम्ही नष्ट करू शकत नाही प्रश्न आहे तो रेग्युलेशनचा आज गुगल असेल फेसबुक असेल यांची ज्याला आपण म्हणूयात म्हणजे उद्धट शब्द वापरायचा आला तर मगरुरी ती त्यांच्या आर्थिक सत्तेची मगरुरी आहे ती इतकी वाढलेली आहे की ते अमेरिकेच्या सरकारला सुद्धा सहजासहजी जुमानत नाही पण आपल्याकडे त्यांचं पेनिट्रेशन आता पन्नास टक्क्याच्या वर जेमतेम जात आहे ह्या टप्प्यावर की आपल्या राजकीय पक्षांनी oh. या रेग्युलेशनचा विचार केला पाहिजे त्यांची अर्थव्यवस्था hmm. त्यांनी केलेल्या जाहिराती त्यांच्यामधनं दिल्या जाणाऱ्या जाहिराती आणि एकूणच या प्लॅटफॉर्मचं रेग्युलेशन करण्यासाठीची निःपक्षपाती यंत्रणा ते आपल्याकडे होत नाही आहे ते आत्ता तातडीने व्हायला पाहिजे असं मला वाटतं कारण त्याच्याशिवाय तुम्ही हे पॉलिटिक्स पॉलिटिक्स जे इंटरव्हेन्शन आहे पॉलिटिक्समधलं ते थांबवू शकणार नाही आणि ते पॉलिटिक्समधलं म्हणजे पॉलिटिक्सच्या विषयांचं इंटरव्हेन्शन आहे की कोणते विषय पॉलिटिक्समध्ये येतील हे ते ठरवणार आहेत बरोबर पण हे घडायला मुळात म्हणजे कित्येकांना कदाचित समजायला वेळ लागेल कॉम्प्लेक्स आहे त्यातलं एक्सपर्टीज वेगळा पण जनमताचा रेटा या अशा गोष्टींना पुश करू शकतो या मुद्द्यावर तुम्ही लक्ष द्या आता जनमताच्या रेटामुळे कमी ना निदान शहरी भागात पण शेतीची चर्चा आहे अरे काय चालू आहे काय चालू आहे तर अशा पद्धतीनं सामान्य माणसानं काय भूमिका घ्यावी की बाबा हे बघा याच्यावर काहीतरी करा याच्यासाठी सामान्य माणूस काय करू शकतो कसं आहे सामान्य माणूस असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आता तरी सामान्य माणसाच्या दृष्टीने माहिती तंत्रज्ञान आणि या सगळ्या गोष्टी नव्या सुविधा आहेत तुम्ही त्यांच्या जाहिराती पहा फेसबुकच्या त्या तुम्हाला तेच सांगतात की तुम्ही आता कसे एकमेकांशी कनेक्टेड होता आता हे जे परत मगाच्याच मुद्द्याकडे जायचं झालं तर नॅरेटिव्ह आहे ते नॅरेटिव्ह पंक्चर होणाऱ्या होण्यासाठीची चळवळ उभी राहावी लागेल नारेटिव नारेटिव की हो टेक्नॉलॉजी महत्वाची आहे पण टेक्नॉलॉजीचं नियंत्रण केलं पाहिजे अगदी साधा मुद्दा आहे की जो लोकांपर्यंत आपल्याला घेऊन जायला पाहिजे की जर मला फेसबुक किंवा व्हॉट्सॲप Hmm. फुकट मिळत असेल तर काहीतरी भानगड असणार hmm. फुकट कसं मिळतंय मला ज्या अर्थी मला ते फुकट मिळतंय त्या अर्थीत काहीतरी वेगळं आहे हे hmm. आपल्या डोक्यात जोपर्यंत येत नाही hmm. तोपर्यंत तुम्ही म्हणता तशी चळवळ वगैरे काही उभी राहणार नाही hmm. आणि माझं म्हणणं चळवळ व्हायची जेव्हा उभी राहील hmm. सरकार म्हणून आणि राजकीय पक्ष म्हणून पक्षांचं हे काम आहे की अशा hmm. प्रकारच्या नव्या यंत्रणा जर लोकांच्या खासगी जीवनामध्ये हस्तक्षेप करणार असतील तर त्यांचं रेग्युलेशन झालं पाहिजे हे सरकारचं काम आहे आणि ते निपक्षपातीपणे झालं पाहिजे तज्ज्ञांच्या मदतीने झालं पाहिजे आपल्याकडे अजून डेटा नावाची गोष्ट खाजगी असते हेच सरकारलाही मान्य नाहीये आणि लोकांनाही त्याच्यात महत्व वाटत नाही अशा अवस्थेत आपण आहोत त्यामुळे येतं दशक तरी निदान भारतापुरत अशा प्रकारच्या माहिती यंत्रणांचं आपल्या सगळ्यांवरती येणारं वर्चस्व त्याचं दशक असणार so, आपण तंत्रज्ञानाचा प्रभावाविषयी बोललो आणि त्याच्या आधीच्याच प्रश्नात जाती आणि म्हणजे ओव्हरऑल जे आपलं स्ट्रक्चर आहे सोशल याच्याविषयी बोललो हे या अनुषंगिक मला परत इलेक्टोरल ग्रामर कडे यायचा आहे आणि तो मुद्दा असा आहे की असं एक दिसतं की या दहा वर्षामध्ये गेल्या एक वेगळे मतदार गट उभे राहिले विशेषतः तंत्रज्ञान वापरून आणि जे जातीच्या पलीकडे त्यातला एक भाग असा मानला जातो की महिला की ज्यांनी भाजपाला भरभरून मत दिलं अगदी नुकत्याच झालेल्या बिहारच्या निवडणुकीतही खूप लोक असं म्हणाली की कुठल्याही जाती धर्माच्या कुणाच्याही असू देत महिलांनी मात्र जाऊन भाजपाला जिंकवलं सेम तरुण वर्ग सो पूर्वी आपण मांडणी करायचो किंवा राजकारणी मांडणी करायची की इतके पर्सेंट इतकी जात इतका पर्सेंट इतका धर्म इतके पर्सेंट श्रीमंत तर ते सगळंच गणित कोलमडून येणाऱ्या वर्षात हे जे नवीन मतदार गट आहेत यांचंच काहीतरी नवीन पॉलिटिकल स्ट्रक्चर उभं राहील त्याला वेळ लागेल हा एक भाग दुसरं तुम्ही म्हणला त्याच्यातला जातीचा जा मुद्दा आपण आधी घेऊया आपल्याकडे त्याची अतिशयोक्त मांडणी सगळ्यांनीच केलेली आहे म्हणजे पत्रकारही करतात आणि अभ्यासकही करतात आम्ही राज्यशास्त्राचे जे अभ्यासक आहोत त्यांनीही त्याला आतोनात महत्व दिलेलं आहे जातींचे गट हळूहळू बदलायला मोडायला लागलेले आहेत हे खरं आहे ती प्रक्रिया हुँ. कशी झाली लक्षात घ्या की मंडलच्या काळापासून एक महत्वाकांक्षा अशी निर्माण झाली की जातींचे ब्लॉक्स तयार होतील ओके गावाच्या पातळीवरती ठीक आहे तुमची क्ष जात आहे आणि तुमची मतं जास्त आहेत ती तुम्ही या पक्षाला देत आहे त्यांनी निवडणूक फायनली जिंकता येत नाही निवडणूक जर जिंकायची असेल तर अलायन्सेस तयार व्हायला लागतात हॉरिझॉन्टल hmm. की ही जात ही जात ही जात या चार जाती एकत्र येऊन मतदान करतील hmm. तर तुम्ही निवडून याल hmm. विशेषतः लोकसभेचा मतदारसंघ पहा इव्हन विधानसभेचे पहा तुम्ही तुम्हाला असं दिसेल की कि गावागणित hmm. किंवा निदान तालुक्या गणित मोठ्या जातींची संख्या ज्यांची आहे अशा जाती बदलतात hmm. तिथे तुम्हाला जर निवडून यायचं असेल तर केवळ एका जातीवर निव अवलंबून राहून चालत नाही ह्या अर्थाने तुम्ही म्हणता तो मुद्दा अगदी बरोबर आहे की जातींचे ब्लॉक्स जर जा तयार झाले तर मुळात जातींचं गणित बदलायला सुरुवात होते पण त्याच्याच बरोबर दुसरा मुद्दा असा आहे की सगळ्याच जातींमध्ये शहरी आणि ग्रामीण आणि गरीब आणि श्रीमंत श्रीमंत म्हणू नका फार तर गरीब आणि कमी गरीब म्हणा हवंच तर हे बदल व्हायला लागलेले आहेत म्हणजेच नव्या अलायन्सेस निर्माण होऊ शकतील अशी परिस्थिती आज येऊन ठेपलेली आहे पण तुम्ही पुढचा जो मुद्दा सांगितला तो मात्र अजून तितकासा सिद्ध झालेला नाही तो म्हणजे तरुण किंवा बायका चौदा साली बरोबर आहे तुमचं की मोदींची क्रेझ तयार झाली तरुणांमध्ये चोवीस साली ती असणार आहे अशातला भान आणि एकूणही वयाच्या आधारे मतदान म्हणजे तरुण आणि प्रौढ किंवा जास्त प्रौढ वयस्कर असा किती फरक होईल भारतात तो पूर्वीही नव्हता तो फरक किती होईल याच्याबद्दल मला शंका वाटते बायकांच्या बाबतीत तर निश्चितपणे असे अभ्यासही झालेले आहेत की ज्याच्यात असं दिसतं की अगदी स्टॅटिस्टिकली जर बोललं तर त्या त्या समाज गटातले लोक ज्या पद्धतीने मतदान करतात त्याच पद्धतीने बायका करतात थोडस जास्त करतात एवढंच काही प्रमाणात बिहारमध्ये अशी एक हवा निर्माण केली गेली की बायकांची मतं ही नितीश कुमारांच्या पक्षाला जास्त मिळाली भारतात सगळीकडे हे अजून झालेलं नाही आणि त्यामुळे हे जे तुम्ही नवे समाजातले मतदार गट म्हणताय <laughs> ते तयार करणं <करना laughs> हे परत तुम्हाला कदाचित ते पुनरावृत्ती वाटेल <laughs> हे काम राजकीय पक्षांचं असतं असे <laughs> गट आपोआप तयार होत नसतात <laughs> तुम्ही जे म्हणलात तो मुद्दा अगदी बरोबर आहे की नवे मतदार गट निर्माण झाल्याशिवाय नवं राजकारण निर्माण होणार नाही <laughs> ते नवे मतदार गट तयार करणं ही राजकीय पक्षांची जबाबदारी असते उदाहरणार्थ समजा एखाद्या पक्षाने हे नवीन नाही आहे गेली दहावीस वर्षे चालू आहे घर कामगारांचं संघटन केलं तर त्याच्यातून घर कामगार नावाची नवी वर्गवारी तयार होते त्याच्यातून त्यांच्यासाठीचा कायदा होतो त्यामुळे ते लोक त्या पक्षाशी बांधले जातात आणि त्यामुळे कदाचित जात किंवा लिंगभाव ह्या जुन्या वर्गवाऱ्या ज्या आहेत त्या मोडायला मदत होते हे जे राजकारण आहे ते मी आधी म्हटलं होतं त्याप्रमाणे जर पोलिटिकल फेल्युअर हे आपल्या राजकीय पक्षांचं वैशिष्ट्य असेल तर होऊ शकत नाही आपले राजकीय पक्ष काय करतात तर तुम्ही ज्याला वोट बँक म्हणाल हो आणि तुम्ही जातींचा उल्लेख केलात ते एक एका दिशेने विचार करतात की या मतदारसंघात अमकी किती आहेत या मतदारसंघात तमकी किती आहेत त्याच्या पलीकडे जाणारे जे राजकीय हो नेते असतील त्यांची आज आपल्या राजकारणाला गरज आहे वेगळं राजकारण जर करायचं असेल तर अशा पद्धतीने लोकांची वेगवेगळ्या आधारांवर मोठ बांधणं कारण शेवटी राजकारण करायचं म्हणजे लोकांची मोठ बांधायला लागते तुम्हाला राजकारणातली बहुसंख्या जर गाठायची असेल तर त्याच्यासाठी एक जात एक धर्म हे पुरत नाही ही दृष्टी आपल्या राजकीय पक्षांमध्ये आता गेल्या वीस वर्षांमध्ये पंचवीस वर्षांमध्ये कुठेही दिसत नाही भारतीय जनता पक्षाने जातींच्या पलीकडे जाण्याचं राजकारण करताना ते करण्यासाठी धर्माचं राजकारण केलं की हिंदू बहुसंख्या आहेत त्यांना एकत्र आणलं की आपल्याला राजकारण करता येईल आताच दशक जे आहेत ते या अर्थाने राजकारणापुढचं आव्हान असणार आहे की ह्याच्या पलीकडे आणखीन वेगळ्या पद्धतीने hmm. लोकांच्या किंवा लोकसमूहांच्या आघाड्या कोएलिशन्स ऑफ वोटर्स तयार करता येतील का hmm. ज्याला व्यापक अर्थाने इंटरेस्ट बेस्ड पॉलिटिक्स hmm. म्हणजे हितसंबंधांवरती आधारलेलं राजकारण असं म्हणतात त्याच्याकडे कसं न्यायचं आपल्या राजकारणाला hmm. आयडेंटिटी आणि इंटरेस्ट hmm. यांचा समतोल कसा साधायचा हे ते आव्हान असणार आहे याचं सोप्या भाषेतलं म्हणजे मी उदाहरण देऊन विचारतो की जसं न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया किंवा काही युरोपीय देशात पर्यावरणवादी एक पक्ष असतो जो त्याचं त्याचं मत तोच अजेंडा घेतो आणि तेवढंच काम चालवतो अजून असे जसे इंटरेस्ट ग्रुप असे काही पॉलिटिकल पार्टीज या युरोपियन कंट्रीजमध्ये किंवा खालच्या ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडसारख्या देशात उभ्या राहत आहेत अशा घडायला पुढच्या दहा वर्षात भारतात संधी आहे फार कमी संधी आहे पर्यावरणाचं तुम्ही उदाहरण घेतलं म्हणून ते बोलायचं हो, आलं तर नाही अच्छा तुम्ही बघा आपल्याकडे कोणत्याही राजकीय पक्षात बायकांना स्थान मिळत नाही तरी बायकांचा वेगळा पक्ष होऊ शकत नाही आणि त्यामुळे बायका नाही बेरोजगारांचा पक्ष होऊ शकत नाही बेरोजगारी हा इश्यू होऊ शकतो पण बेरोजगारांचा पक्ष होऊ शकत नाही आणि ह्याचं कारण आहे की आपल्याकडे हे तुम्ही न्यूझीलंडचं उदाहरण घेतलं पण बाकी युरोपीय देश जर दे घेतले तर ते छोटे देश आहेत हो लोकसंख्या न्यूझीलंडची सुद्धा अगदी छोटी आहे अशा छोट्या लोकसंख्येमध्ये अशा प्रकारचे छोटे पक्ष आले तर त्यांना शिरकाव करता येतो आपल्याकडे प्रॉब्लेम तो आहे शिरकाव करण्याचा शिवाय ह्या देशात अनेक देशांमध्ये निवडणुकीच्या पद्धती थोड्या वेगळ्या आहेत की ज्याच्यामुळे छोट्या पक्षांना सुद्धा विधानप त्यांच्या ज्या काही विधीमंडळ असतील लेजिस्लेचर्स त्याच्यात चिरकाव करता येईल अच्छा आपल्याकडे तुम्हाला निवडून जर यायचं असेल तर तुम्हीच विचार करा की निवडून येण्यासाठी तुम्हाला तुमचे दोन खासदार आणायचे निवडून उठ भारतात तर त्याच्यासाठी किती मोठ्या लोकसंख्येला जाऊन भिडावं लागेल तरीही तरीही भारतात गेल्या पंचवीस तीस वर्षांमध्ये सतत लोकसभेत किमान तीस पक्ष प्रतिनिधित्व करतात अच्छा त्यामुळे हे भारताचं वैशिष्ट्य आहे पण ते जे प्रतिनिधित्व करणारे पक्ष आहेत ते अशा प्रकारचे वेगळे विषय घेऊन उभे राहणारे पक्ष सहसा नसतात आणि त्याच कारण मी म्हंटल त्याप्रमाणे स्पेसिफिक इंटरेस्ट वरती आधारलेलं राजकारण करणं हा आपल्या राजकारणाचा आज तरी स्वभाव नाहीये एक तर आयडेंटिटी नाहीतर गोळा बेरीज आणि म्हणून माझा भर सतत आपल्या या चर्चेत जो राहिलेला आहे तो या अलायन्सवरती राहिलेला आहे की यशस्वी होण्यासाठी राजकीय पक्षांना काय करायला पाहिजे तर वेगवेगळ्या समाज घटकांची अलायन्स तयार करायला लागेल ती कशी इनक्लुझिव्ह समावेशक असेल याच्यावरती त्या राजकीय पक्षाचं यश अवलंबून राहील थोडक्यात म्हणजे शेवटच्या प्रश्नाकडे यायच्या आधी तुम्ही अलायन्सचा उल्लेख केला आपण तो परत परत बोलतोय चोवीस एकोणतीस जेव्हा केव्हा मोदींनंतर कोण मोदींना पर्याय कोण असे प्रश्न उभे राहतील त्या त्यावेळी आपणही बोलू कदाचित पण अलायन्सेस करून जी महाआघाडीचा प्र प्रयोग चालू आहे गेले पाच वर्ष असं करण्याला आत्ता तरी नियर फ्युचर पर्याय नाही दुसरा असं वाटतं हां म्हणजे मी बघाशी म्हटलं तसं आपण फक्त समजा चोवीस सालाचा विचार करूयात आज वीस साल संपत आहे म्हणून हो आणि चोवीस पंचवीस पर्यंतचा जर टप्पा पाहिला तर एकट्याला शंभर जागा मिळतील काँग्रेसला किंवा दुसऱ्या कुठल्याही पक्षाला असा देखील कोणी पक्ष दिसत नाही आणि त्यामुळे येत्या काळातलं भारतातलं राजकारण किंवा विरोधी पक्षांचं राजकारण विशेष करून हे पक्षीय आघाड्यांचं राजकारण असायला लागणार ही झाली एक पातळी बरोबर दुसरी पातळी जी आहे ती ही आहे की स्थानिक पातळीवरती प्रत्येक पक्षाला तुम्ही ज्याला वेगवेगळे समाज गट म्हणालात त्यांच्या आघाड्या करता येतील का याच्यावर ये त्या पक्षांचं यश mm. अवलंबून असणार आहे mm. नुसता शेतकऱ्यांचा पक्ष mm. नुसता शहरी कामगारांचा पक्ष mm. यांनी काही भागणार नाही oh. आणि त्यामुळे दोन्ही पातळ्यांवर म्हणजे आपण आघाडी हा शब्द वापरतोय त्याचा हा खुलासा आपल्या श्रोत्यांसाठी करायला पाहिजे की आघाडी ही पक्षांची असते म्हणजे वेगवेगळे पक्ष एकमेकांशी आघाडी करतात हो। तसंच त्या पक्षांच्या आतमध्ये वेगवेगळ्या वेग समाज घटकांची आघाडी असावी लागते ते पक्ष जर तो टोकदार राहिले की हा फक्त कापूनचा पक्ष हा फक्त वंडियांचा सा तामिळनाडूमधला पक्ष तर त्या राज्यात सुद्धा त्याला पुरेसा प्रभाव पाडता येत नाही मग त्याला दहा जागा मिळतात किंवा पंचवीस जागा मिळतात याच्या पलीकडे जाता येत नाही भारताच्या राजकारणाचा स्वभाव हा राहिलेला आहे की तुम्ही जेवढं समावेशक व्हाल तेवढं तुम्हाला यश मिळायची शक्यता जास्त होते आता हे जे भारताच्या राजकारणाचं वैशिष्ट्य आहे त्याच्यावर भारतीय जनता पक्षाने कशी मात केली आहे कि ते हिंदू समाजापुरते समावेशक राईट आणि बिगर हिंदूंच्यासाठी मात्र समावेशक नाही अशा प्रकारचं एक गणित त्यांनी तयार केलं त्या गणितामध्ये अंतर्गत गणित काय आहे Hmm. तर वरच्या जाती आणि मध्यमच्या नंतरच्या कनिष्ठ जाती यांची एक आघाडी तयार करायची hmm. ज्याला लो ओबीसी म्हणतात ते नेहमी त्यांच्या बरोबर जातात आणि त्यांना ते शक्यतो आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करतात बरोबर आता हे भारतीय जनता पक्षाचं धोरण आहे hmm. धोरण म्हणण्यापेक्षा आपण व्यूहरचना आहे oh. ही माहिती असताना इतर पक्षांना हे ठरवायला लागेल की प्राधान्याने कोणते समाज घटक आपल्याकडे येतील आणि मग भाजपकडे असलेले समाज घटक आपल्याकडे आणण्यासाठी काय करावं हो लागेल hmm. हा त्यांच्या विरोधी पक्षांच्या राजकारणाचा रस्ता असणार आहे hmm. आता तुम्ही म्हणाल की हे जर इतकं सोपं आहे तर ते चोवीस साली घडायला काय अडचण आहे त्याला या मुलाखतीचा तुम्ही म्हणला तसं शेवट येतोय तेव्हा तिसऱ्यांदा मी हे सांगेन की आपल्या राजकीय पक्षांमध्ये जर कशाची कमतरता असेल तर ती नेमकी राजकारणाची कमतरता आहे <laughs> त्यांना राजकारण न करता राजकारण करायचं असतं आणि ते काँग्रेसला भोवतय आत्ता हे इतर पक्षांनी खर तर पाहायला पाहिजे की राजकारण नावाची गोष्ट जी असते ती गुंतागुंतीची असते ती न, न करता नुसत्या निवडणुका लढवणं म्हणजे राजकारण करणं नाही किंवा हल्ली नवीन फॅशन काय तयार झालेली आहे की ट्विटरवरती ट्विट करणं हे राजकारण नाहीये खरं <laughs> ते तुमच्या माझ्या मनाचं समाधान असतं की मनातलं एकदा टाकलं तिथे याच्या पलीकडे त्याला महत्व नाहीये त्यामुळे तुम्हाला ट्विटरवर किती फॉलोअर आहेत किंवा तुमच्या पक्षाच्या नेत्याला किती फॉलोअर्स आहेत याच्यावर राजकारण ठरत नसतं तो जाहिरात करण्यासाठीचा सा एक मुद्दा होऊ शकतो की जगातले सगळ्यात जास्त फॉलोअर आहेत खरा मुद्दा आहे तो म्हणजे तुम्ही काय राजकारण करताय आणि तुम्ही राजकारण करताय का करत नाहीये Hmm, hmm. याला हा वाजता तुम्ही चांगला शब्द वापरायचा असेल तर असं म्हणा की राजकारणामध्ये काय करावं लागतं तर एक तुम्हाला जजमेंट घ्यावं लागतं शेवटी तुम्हाला कुठेतरी हे ठरवायला लागतं hmm. मदतीला प्रशांत किशोर घ्या तुम्हाला घ्यायचे पण <laughs> शेवटी राजकीय नेते जे असतात राजकीय पक्षातले कोणीही नेते त्यांना hmm. एकत्र बसून हे ठरवायला लागतं की आता आपण हा मार्ग काही काळ सातत्याने वापरून पाहूयात फिट्स मध्ये म्हणजे आज एक केलं उद्या एक केलं परवा एक केलं असं नाही करून चालत तुम्ही जर ठरवलं की आम्हाला आता दलितांचं आणि मुस्लिमांचं आणि आदिवासींच राजकारण करायचंय तर मग माझ्यासारखे भाष्यकार किती म्हणले की असं राजकारण करू नका तरी तुम्ही नेटांनी ते पाच वर्ष केलं पाहिजे तर त्या राजकारणाला काय यश मिळतं मिळत नाही हे तुम्हाला कळू शकतं आणि म्हणून हा प्रश्न भारताच्या पुढचा आणि तुम्ही जो स्पेसिफिक प्रश्न विचारताय चोवीस साली एकूण त्याचा त्याचं खरं एकच उत्तर आहे दोन्हीचं ते म्हणजे सिरियसली गंभीरपणे राजकारण करण्यासाठी लागणारी तयारी ही राजकीय पक्षांकडे जर असेल तर मी मगाशी ज्या दोन आघाड्या सांगत होतो त्या आघाड्यांचं राजकारण त्यांना करणं शक्य होईल मोदींच्या यशात मोदींच जेवढं श्रेय आहे तेवढंच निदान एकोणीसच्या यशात विरोधी पक्षांचं हे श्रेय आहे की त्यांच्याकडे ह्यासाठी करायला लागणार राजकीय शहाणपण नाही सो खूप समृद्ध करणारी चर्चा आहे पण आत्ता या विषयाचा शेवट करायला लागेल शेवटचा प्रश्न आम्ही या सेगमेंट मधल्या सगळ्यांना विचारतो हे काय घडेल काय घडू शकेल याचं आपण प्रेडिक्शन केलं दशकवेदच्या या एपिसोडच्या शेवटी तुम्हाला नक्की दोन हजार तीस साली भारतातलं राजकारण कसं बघायला आवडेल काय घडेल हा नंतरचा मुद्दा तुम्हाला कसं बघायला आवडेल जरूर उत्तर देईन कारण मला त्यानिमित्ताने एका माझ्यावरती नेहमी घेतल्या जाणाऱ्या आक्षेपाचं उत्तर देता येईल <laughs> माझ्यावर नेहमी असा आक्षेप घेतला दा जातो की मी एकांगीपणे विचार करतो विशेषत मोदी आणि भाजप यांच्या विरोधात मी बोलतो तेव्हा ही टीका केली जाते मला कसं राजकारण बघायला आवडेल उत्तर देतो आणि ह्या टीकेचंही उत्तर देतो ते असं की राजकारणाकडे जर आज दोन हजार वीस सालात आपण बघत असलो तर ते बघण्याचा चष्मा एकच आहे आणि तो म्हणजे लोकशाही लोकशाहीच्या चष्म्यातनं राजकारण बघणं हा माझा छंद आहे आणि तो माझ्या अभ्यासाचा विषय सुद्धा आहे लोकशाहीच्या चष्म्यातनं बघताना मला असं दिसतं आणि भारताकडे येण्याच्या आधी जागतिक की विसावं शतक हे लोकशाहीचं शतक होतं बरं कारण लोकशाहीचा विस्तार झाला तुम्ही विसाव्या शतकाचा इतिहास जर काढून पाहिला तर तुम्हाला असं दिसेल की आधी युरोपात विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मग विसाव्या शतकाच्या मध्यावरती साधारणपणे भारतासारख्या नवस्वतंत्र आणि अनेक वासाहतिक देशांमध्ये त्याच्यानंतर एकोणीसशे नव्वदच्या सुमाराला सोव्हिएत युनियनच्या पाडावानंतर युरोपाच्या उरलेल्या भागात आणि काही ठिकठिकाणी उरलेले आफ्रिकेतले देश याच्यात आणि कदाचित शेवटी असं वाटायला लागलं होतं की अरे आणखीन विस्तार होतोय का अरब mm. स्प्रिंग असं ज्याला म्हटलं गेलं oh. दोन हजार अकरामध्ये mm. हे लोकशाहीचं शतक होतं त्या शतकात असं झालं की लोकशाही ही सर्वमान्य पावली Hmm. सर्वमान्य जेव्हा एखादी गोष्ट बनते तेव्हा तिचा धोका असा तयार होतो की ती सगळ्यांनाच मान्य असल्यामुळे ती सब गोलंकारी बनते hmm. आणि तिचं कोण नाहीस होत गेल्या दहा वर्षांचा आणि खर तर वीस वर्षांचा ह्या शतकाचा अनुभव जर पाहिला तर असं दिसत की लोकशाहीला ब्रेक लागलेला hmm. आहे आणि हा भारतात नाही जगभर लागलेला आहे hmm. अमेरिकेत तो जेव्हा लागला कारण अमेरिकेत काही घडल्याशिवाय सिद्धांत मांडले नाही करा <laughs> त्यामुळे अमेरिकेत जेव्हा लोकशाहीला ब्रेक लावला लागला तेव्हा दोघा अभ्यासकांनी हाऊ डेमोक्रेसीज डाय म्हणजे लोकशाही कशी लोकशाही व्यवस्था कशा मरतात <laughs> या नावाचं पुस्तक लिहिलं <laughs> बर आणि त्याचं तपशीलवार बरंच म्हटले त्यांनी पण थोडक्यात उत्तर त्यांनी असं दिलेलं आहे की लोकशाही मार्गानेच लोकशाही मरते आणि त्यामुळे लोकशाही जगवणं ही जोखीम असते तुम्ही जो प्रश्न विचारताय की तीस साली राजकारण कसं बघायला आवडेल त्याच्यासाठी ही एवढी प्रस्तावना करणं आवश्यक आहे याचं कारण असं की आज कदाचित अशी वेळ आलेली आहे की गेल्या शंभर वर्षांमध्ये लोकशाहीने जे कमावलं जगभरात आणि भारतात ते गमावण्याच्या टप्प्यावरती आपण येऊन पोचलेलो आहोत बरं तुम्ही फक्त आता भारताचा विचार करा भारताने गेल्या शंभर वर्षात काय कमावलं असं जेव्हा तुम्ही बघायला लागाल तेव्हा तुम्हाला असं दिसेल की राष्ट्रवाद hmm. लोकशाही hmm. आणि समानता म्हणजे जातीचा प्रश्न विशेषतः पण एकूण सर्वार्थानी समानता या तिन्हीच्या बाबतीतला अवेअरनेस शंभर वर्षात भारताने स्वतःमध्ये निर्माण केला hmm. आणि हा आज नाही आपण बोलत आहे बरोबर शंभर वर्षांपूर्वी ह्या महाराष्ट्रामध्ये शाहू महाराज होऊन गेले होते आणि त्यामुळे ते जरी महाराज होते तरी लोकशाहीला हा जो संदर्भ आहे समानतेचा त्याला सतत पुष्टी देणारं राजकारण त्यांनी केलं आणि त्याच्याही बरंच आधी महाराष्ट्रात फुले होऊन गेले होते हा भाग वेगळा आणि त्यामुळे समानता लोकशाही आणि राष्ट्रवाद या तिन्ही गोष्टी गेल्या शंभर वर्षामध्ये भारताने स्वतःच्या खांद्यावरती घेतल्या hmm. त्या पेलल्या स्वतंत्र झाला भारत भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा हा प्रश्न तुम्हाला मला आणि आपण मी देखील फार लहान होतो त्यामुळे मला विचारण्याचा प्रश्न नाही पण कुणी कुणाला विचारला नाही hmm. की तुम्हाला लोकशाही पाहिजे एका राष्ट्रवाद पाहिजे याच hmm. कारण गांधी असोत किंवा नेहरू असोत यांनी त्याचं उत्तर देऊन ठेवलं होतं ते असं होतं की या दोन गोष्टी स्वतंत्र वेगवेगळ्या नाही आहेत एकमेकांच्या विरुद्ध नाही आहेत भारताच्या राष्ट्रवादातच भारताची लोकशाही आहे आणि भारताच्या लोकशाहीतच भारताचा राष्ट्रवाद समाविष्ट आहे त्यामुळे हे कधी व्यत्यास आले नाहीत गेल्या वीस पंचवीस तीस वर्षांमध्ये पुरपूर सुरू झाली या तिन्ही गोष्टींच्याबद्दल ह्यानं त्या प्रकारे आणि म्हणून ह्या दशकाच्या शेवटच्या टप्प्यावरती आल्यावरती तुम्ही जो प्रश्न विचारताय त्याचं उत्तर कदाचित फार आत्मविश्वासाने आणि आत्मप्रौढीने देणं मला शक्य होत नाहीये ते असं की तीस सालचा भारत हा किमान लोकशाहीवादी म्हणून शिल्लक राहिला पाहिजे आणि हे मी केवळ आत्ता सरकार कुठल्या पक्षाचं आहे म्हणून सांगत नाहीये याच्याबद्दल मी अनेक वेळेला लिहिलं आणि बोलल आहे पॅन्डेमिकची आपण चर्चा केली तेव्हाही मी याचा उल्लेख केलेला आहे की माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या खाजगी जीवनात सरकार ज्या पद्धतीने हस्तक्षेप करत ते जर पाहिलं तर येतं दशक हे भारताच्या लोकशाही पुढच्या आव्हानाचं एक महत्वाचं दशक असेल कारण लोकशाहीला एवढं मोठं आव्हान राजकीय आणि तंत्रज्ञानाच्या मार्गाने गेल्या शंभर वर्षात कुठेही दिलं गेलं नव्हतं भारतात अजिबात दिलं गेलं नव्हतं आज आता परिस्थिती अशी आलेली आहे आणि हा वाद मला उकरून काढायचा नाही मुलाखत संपत असताना की भारतात गरजेपेक्षा जास्त लोकशाही आहे का असं जेव्हा एखादी जबाबदार व्यक्ती म्हणते सरकारी यंत्रणेचा एक पदाधिकारी जेव्हा असं म्हणतो की आम्ही सुधारणा केल्या असत्या पण भारतात लोकशाही फार आहे त्याच्यावर सारवासारव करणारा लेख नंतर त्यांनी लिहिला दुसऱ्या दिवशी इंडियन एक्सप्रेसमध्ये पण मुद्दा हा आहे की आपल्या सगळ्यांच्या डोक्यात आता हे यायला लागलं आहे का की लोकशाहीमुळे भारताची प्रगती होत नाहीये तसं जर आपल्या डोक्यात येत असेल तर मला असं वाटतं की आपल्या लोकशाहीला राजकीय धोका सुद्धा आहे तेव्हा तीन धोके भारताच्या लोकशाही पुढे आहेत असं मला वाटतं आणि त्यामुळे तीस सालच्या भारतामध्ये हे तीन धोके सौम्य झालेले असावेत किंवा नाहीसे झालेले असावेत असं मला वाटतं कोणते तीन धोके पहिला माहिती तंत्रज्ञानाच्या वापराच्या आधारे लोकांना नामोहरम करणं ज्याला सर्वेलन्स स्टेट असं मी गेलं वर्षभर सतत म्हणतो आहे आणि पॅन्डेमिकनी ते आपल्या डोक्यावर आणखीन आणून बसवलं आहे भूत तेव्हा सर्वेलन्स स्टेट हा पहिला धोका आहे लोकशाहीपुढचा आणि ते टेक्नॉलॉजीच्या मदतीने आहे तर तुम्हाला कळतसुद्धा नाही तुम्ही म्हणता की हे ॲप घेतलं म्हणजे आपण सुरक्षित राहणार आहोत ते ॲप कोण कशासाठी वापरतं तुम्हाला पत्ताही नाही Hmm. दुसरा धोका म्हणजे भारताची विविधता ही केवळ एक वस्तुस्थिती नव्हती ती आपली आयडिओलॉजी होती hmm. की तुम्ही कोण आणि मी कोण याच्यावरती तुम्ही भारतीय आहात का नाही आणि मी भारतीय आहे का नाही हे ठरत नव्हतं hmm. जोपर्यंत तुम्ही आणि मी आपल्या स्वतःला भारतीय मानतो तोपर्यंत आपण भारतीय असतो ही भारताची ओळख बदलली जाणाऱ्याचं राजकारण हा दुसरा लोकशाहीला धोका आहे hmm. आणि तिसरा धोका मी म्हटलं त्या पद्धतीने एकूण लोकशाहीच्या संदर्भामध्ये माध्यम सरकार किंवा मा सरकारचे प्रतिनिधी जबाबदार व्यक्ती यांना शंका निर्माण होऊन लोकशाहीच मुळात मर्यादित असावी आणि आता ही सध्या चर्चा अगदी थेट सर्वोच्च न्यायालयापासून सगळीकडे होते की सगळे अधिकार मर्यादित आहेत हे पुन्हा सांगितलं जात माधव खोसला नावाच्या अभ्यासकांनी हे जे अधिकार मर्यादित असतात त्याच्यावर असा युक्तिवाद केलेला आहे की होय संविधानाने अधिकारांवर मर्यादा घातल्या कारण याच्या खेरीज बाकीच्या मर्यादा कुणी घालू शकणार नाही म्हणून हो आता आपण उलट वापरतोय आपण संपूर्ण ते तत्वज्ञान उलट करून असं म्हणतोय की तुमचे अधिकार अमर्याद आहेत गप्प बसा म्हणजे लोकशाहीच्या तत्वज्ञानाबद्दलच नव्यानी ही मांडणी केली जाते की प्रगतीसाठी थोडीशी तडजोड करायला हरकत नाही हे तीन आपल्या लोकशाही पुढचे धोके आहेत ते धोके जर येत्या दशकामध्ये आपण ओळखू शकलो त्यांचा मुकाबला करू शकलो आणि ते सौम्य करू शकलो तर मला असं वाटतं की तो पुन्हा एकदा लोकशाहीच्याच वाटेवर गेलेला भारत हे तीस साल कशाला आत्ता बावीस साली खरं तर ही प्रतिज्ञा आपण सगळ्यांनी घेण्याची गरज आहे जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतील तेव्हा की येत्या दशकाचं आव्हान हे भारताच्या लोकशाहीचं पुनरुज्जीवन पुनर्उभारणी आणि पुनर्व्याख्या करणं हे असणार आहे सर तुमचे खूप खूप आभार दशकवेदच्या सगळ्याच मुलाखतीत आणि विशेषतः या विलाखतीत मी स्वतः इथं समृद्ध होतो ऐकून खूप गोष्टी कळतात तुम्ही इतकी सविस्तर वेळ दिलात इतका मोठा पट विस्तारून सांगितलात त्याबद्दल दशकवेद तर्फे बँक तर्फे तुमचे खूप खूप आभार आणि परत परत भेटूया पण आज इथंच थांबू ही संधी तुम्ही देता याच्याबद्दल मी समाधानी आहे आनंदित आहे कारण या निमित्ताने अनेक अदृश्य श्रोत्यांशी संवाद साधता येतो अनेकांना कदाचित दिवसता येतं चिडवता येतं आणि अनेकांचं थो थोडंफार समाधानही करता येतं नमस्कार yes. दशक वेदचे सर्व एपिसोड स्टोरी टेलवर ऐकण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील लिंकवर क्लिक करा